रहना है तेरे दिल में या चित्रपटातील मॅडी म्हणजेच आर माधवननं आपल्या क्यूटशा स्माईलनं 90च्या दशकातील तरुणींना भुरळ घातली होती. आर माधवन आजही लाखो तरुणींच्या हृदयाची धडकन आहे. मात्र तमिळ कुटुंबातून आलेल्या या हँडसम कलाकाराचं हृदय अखेर एका मराठमोळ्या कोल्हापूरकर मुलीनं जिंकलं. तुम्हाला माहितीये का की आर माधवन चक्क त्याच्या विद्यार्थिनीच्याच प्रेमात पडला होता. होय, आर माधवनची पत्नी सरिता विर्जे ही त्याची विद्यार्थिनी होती. काय आहे आर माधवनची लव्ह स्टोरी आणि त्याचं कोल्हापूर कनेक्शन जाणून घेऊयात. फार कमी जणांना माहीत असेल की माधवननं आपलं शिक्षण कोल्हापूरमधून पूर्ण केलंय. मुंबईच्या केसी कॉलेजमधून पब्लिक स्पीकिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर 1988 माधवननं कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलं होतं. जवळपास 5 वर्ष तो कोल्हापुरात वास्तव्यास होता. सुरुवातीला राजाराम हॉस्टेलमध्ये दिवस काढल्यानंतर तो राजारामपुरीत भाड्याच्या खोलीत राहू लागला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1991 दरम्यान तो कोल्हापूरमध्येच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस घेऊ लागला. यातील एका क्लासेसमधील वर्गादरम्यान आर माधवन आणि सरिताची पहिल्यांदाच भेट झाली. त्यावेळी सरिता एअर होस्टेसचं प्रशिक्षण घेत होती आणि त्यासाठीच तिनं आर माधवनच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं. माधवनच्या शिकवणीनंतर सरिता इंटरव्ह्यूमध्ये उत्तीर्ण झाली आणि म्हणूनच माधवनचे आभार मानण्यासाठी तिनं त्याला डिनर डेटसाठी विचारलं. सरिताचा डिनर डेटसाठी विचारणं माधवनला खूपच क्यूट वाटलं होतं. माधवननं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की सरिता माझी विद्यार्थिनी होती आणि जेव्हा तिनं डेटसाठी विचारलं तेव्हा मी विचार केला की ही एक चांगली संधी आहे. माझा रंग असा आहे आणि माझं कधी लग्न होईल की नाही त्यामुळे मी लगेच होकार दिला होता. या एका डिनर डेटनं त्याचं आयुष्य बदललं होतं. त्यांच्यातलं बॉन्डिंग हळूहळू वाढत गेलं आणि अखेर ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. तब्बल 8 वर्ष एकमेकांना त्यांनी डेट केलं. विशेष म्हणजे ते दोघं जेव्हा एकमेकांना डेट करत होते तोपर्यंत आर माधवननं सिनेसृष्टीत कोणतंही नाव कमावलं नव्हतं. लग्नानंतर मात्र माधवनच्या आयुष्यात एक वेगळा मार्ग आला. पार्ट टाइम नोकरीसह त्यांना मॉडेलिंग आणि टीव्ही क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. 1997 दूरदर्शनच्या सी बॉक्स या मालिकेत त्याला महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली जी चांगलीच लोकप्रिय ठरली. याच दरम्यान दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 8 वर्षांच्या डेटिंगनंतर 6 जून 1999 या दोघांनी पारंपरिक तामिळ पद्धतीनं लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 2 वर्षानंतर म्हणजेच 2001 माधवनचा रहना है तेरे दिल में रिलीज झाला आणि या चित्रपटातून माधवननं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तसेच त्याला प्रचंड लोकप्रियता सुद्धा मिळाली. आर माधवन आणि सरिता यांच्या लग्नाला आता 24 वर्ष झाली आहेत तर दोघंही अगदी सुखानं संसार करताय. त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव वेदांत आहे. वेदांतनं स्विमिंगमध्ये देशाचं नाव मोठं केलंय तर अजूनही अनेक स्पर्धा तो जिंकतोय. तेव्हा आर माधवन आणि सरिताची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.